शनिवार 2 एप्रिल 2022 सौर राष्ट्रीय पंचांगानुसार चैत्र शुद्ध प्रतिपदा म्हणजेच नववर्षाचा शुभारंभ। आजची पहाट घेऊन आली पंचमवासियांच्या इतिहासातील एक सुवर्ण पान। 3.5 मुहूर्तांपैकी एक मुहूर्त म्हणजे गुढीपाडवा, मग तर पंचमवासी विधिव्रत साजरा करणारच। सजले आंगण दारी तोरण आनंदाचे सुगंध शिंपण, झाला नाविण्याचा शिडकावा नववर्षाचा हर्ष नवा। लेवनी वस्त्रे भरजरी वैभवाचीही साथ न्यारी, मनाला एक नवी उभारी गुढी शिकवते गगन भरारी। कडुलिंबाची नाजूक डहाळी आम्रपर्णात कोवळी नवाळी, साखर गाठी हार गळ्यात कलश सजला मांगल्या। बहर हा चैतन्याचा सण हा मराठी मनाचा। ओम ब्रह्मध्वजाय नमः। गुढी तर उभारली, पूजाही विधिव्रत झाली, पंचपक्वानांचा नैवेद्यही दाखवला। आता पंचमवासी तयारीला लागले संध्याकाळच्या खास समारंभासाठी। होय होय, खासच। काय तो देखावा, काय तो उत्साह, काय तो नजारा, काय ते चैतन्य। पंचमचा परिसर जल्लोषाने अक्षरशः दुमदुमला। नवीन वर्षाची सुरुवात म्हणजे नवे संकल्प करण्याचा दिवस, आणि म्हणूनच पंचमवासियांनी हा संकल्प केला की असेच आपल्याला एकत्र आणणारे आनंद देणारे सण उत्सव आपण उत्साहाने साजरा करायचे आणि मिळून मिसळून एकोप्याने राहायचे। बरोबर ना?